सोलापूर लोकसभेची भाजपची उमेदवारी प्राचार्य विश्रांत गायकवाड यांना मिळावी अशी मागणी बोरामणी विभागातील भाजप कार्यकर्त्यांनी एका बैठकीत केली. बोरामणी मतदारसंघातील भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक रविवारी सोलापुरात घेण्यात आली. या बैठकीचं आयोजन सुनील कळके यांनी केलं होतं. यावेळी बाजार समितीचे माजी संचालक केदारलिंग विभूते, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव पाटील, सिद्धाराम हेले, मधुकर चिवरे, पंकज पाटील, राजीव काकडे, अंकुश माने, सागर खांडेकर, मंजित माने, सीताराम राठोड, रामप्रभू निकम आणि विश्रांत गायकवाड यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. प्राचार्य विश्रांत गायकवाड हे उच्च शिक्षित आहेत. शिक्षक म्हणून त्यांनी 14 वर्षे सेवा केली, तर 2006 पासून मुख्याध्यापक प्राचार्य म्हणून ते कार्यरत आहेत. सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे 15 वर्षे संचालक आणि उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते बक्षी हिप्परगेचे सरपंच आहेत. विश्रांत गायकवाड यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबून लोकांपर्यंत सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. प्राचार्य विश्रांत गायकवाड यांना सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघाची भाजपकडून उमेदवारी मिळावी अशी मागणी बोरामणी विभागातील भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी या बैठकीत केली. मी सगळ्यांना सांगू इच्छितो की आपले विश्रांत गायकवाड सर यांचं शिक्षण क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी आहे. त्यांनी भरपूर काम केलेलं आहे. एक सगळ्यांचं त्यांना तळागाळापासून सगळ्यांचं त्यांना जाण आहे. आणि सर्वात प्रमुख गोष्ट म्हणजे आपल्या भागातील एखादा भाजपचा कार्यकर्ता जर खासदार होत असेल तर आपण सगळ्यांनी त्यांना पाठिंबा देणं गरजेचं आहे. आपण सगळ्यांनी पाठिंबा दिलं तरच त्यांचं नाव शेवटपर्यंत स्पर्धेत टिकणार आहे. मी मागणी भाजपाकडे राखीव जागेसाठी उमेदवारीसाठी मागणी केली आहे. ते उमेदवारी मिळण्यासाठी मला ते पुढाकार घेण्यासाठी बैठक त्यांनी बोलवली आहे. त्या बैठकीला मला पण बोलवले होते म्हणून मी आलेलो आहे. सर्वजण ह्या बैठकीला उपस्थित राहिले. आमच्या भागातील सर्व नेते मंडळी आणि माझ्या उमेदवारीचा आग्रह श्रेष्ठीकडे माननीय आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी, माननीय आमदार सुभाषबाबू देशमुख, माननीय आमदार विजयकुमार देशमुख मालक आणि पक्षाच्या सर्व श्रेष्ठीकडे हे आग्रह धरणार आहेत असं सर्वांनी अभिवाचन दिलेलं आहे.